हाय हॅलो नमस्कार, मी गिरीश, तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो. आणि मस्तपैकी सकाळची वेळ आहे आणि आपल्या सबस्क्रायबर लोकांना बऱ्यापैकी घरचे व्हिडिओ बघायचे होते, म्हणजे घरच्या कोंबड्यांचे. आणि काही सबस्क्रायबर लोकांना कोंबड्या पण बघायच्या होत्या, काय तर त्यांना त्या विकत घ्यायच्या त्यासाठी. तर खास हा व्हिडिओ त्या लोकांसाठी मित्रांनो. तर सकाळी सकाळची वेळ आहे आणि मस्त कोंबड्यांनी अंडे दिलेले आहेत, त्यात आता या दोघी झालेलं आहे फूड. आता 20-22 दिवस पुढची हे असंच राहणार आहेत, एकाच ठिकाणी बसून फक्त बाहेर जाऊन थोडंसं खायचं आणि एका जागी बसायचं मित्रांनो. आणि दुसऱ्याने कुठल्या कोंबडीला अंडं वगैरे दिलेलं असेल तर ते अंडं घ्यायचं आणि स्वतःच्या पोटाकडे ठेवून घ्यायचं, असं ह्यांचं हे चालूच असतं मित्रांनो दोघींचं. आणि ह्या दोघी खूप जवळच्या मैत्रिणी आहेत, तर खूप मस्त राहतात दोघी एकमेकींसोबत. बघा कसं तिच्या पोटाखाली जाऊन बसत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी आपली कोंबडी आहे ना मित्रांनो, वरची ती खूप मोठी आहे आणि तिचा घेर खूप मोठा आहे. तिच्या पोटाखाली 25 ते 28 जवळजवळ 30 जवळजवळ अंडे तर सहज मारते मित्रांनो, इतकी मोठी कोंबडी आहे मित्रांनो. आणि आता जी कोंबड्या सोडत आहे सकाळची वेळ असल्यामुळं खुराड्यामधून एक कोंबड्या बाहेर पडत आहेत. आणि हा आपला कोंबडा मित्रांनो, तर आता व्हिडिओमध्ये दिसतो हा कोंबडा, पण आपण विकला हा कोंबडा मित्रांनो. एक आले होते बाहेरचे सर, शेजारीच होते आमचे, तर त्यांना तो आपण कोंबडा विकून टाकला. आणि आता दुसरे आपल्याकडं 2-3 कोंबड्या आहेत मित्रांनो, 2 पांढरे आणि 1 लालगा. तर आपल्याला हे सगळे कोंबडे पण विकायचे आहेत मित्रांनो, आणि बऱ्यापैकी पिल्लं पण आहेत, दुसऱ्या कोंबड्या पण आहेत. तर या सगळ्याच गोष्टी विकायच्या आहेत आपल्याला, का तर आता उन्हाळा संपतो आणि पावसाळा येतो मित्रांनो काही दिवसानंतर. तर त्या पावसाळ्यामध्ये काय होतं, किचकिच होती बऱ्यापैकी, चिखल वगैरे होतो आणि परत यांच्या विष्ठेचा वास येतो आणि घरामध्ये ते जास्तच वातावरण खराब होतं मित्रांनो. खाली किरायदार वगैरे असतात आणि मग त्या लोकांना त्रास नको आपल्यामुळं, म्हणून ह्या गोष्टी आपल्याला विकायच्या आहेत. तर बघू कसं जसं शक्य असेल तसं आपण ते देऊ असंही वाटते. परत आणखीन की पिल्ल्यांच्या ह्या ज्या कोंबड्या आहेत 2, तर हे आपण घरी ठेवूया आणि बाकी सगळं विकून टाकूया. तर बघू काय होतं काय नाही, जर व्यवस्थित भाव आला, जर प्रॉफिट होत असेल तर मग विकायला काही हरकत नाही. तर हा कोंबडा मित्रांनो आता खूप मस्त झालेला आहे, अग्रेसिव्ह आहे आणि मेटिंगसाठी पण आता हा रेडी झालेला आहे मित्रांनो. बऱ्यापैकी कोंबड्या पण ताणतो हा. आणि दुसरा जो आहे हा पांढरावाला, हा थोडासा लहान आहे आणखीन. आणि ही पटडी, तर हिनं मित्रांनो आज अंडं दिलं आमच्या इकडं आणि ते मला शूट करता नाही आलं, पहिल्यांदाच तिचं अंडं आम्हाला मिळालं. आणि आता अंडे देत आहे, म्हणजे त्याचा असा अर्थ आहे की ती ही पिल्लं 6 महिन्याची 100% झालेली आहेत. का तर गावरान कोंबडी मित्रांनो 6 महिने झाल्याशिवाय अंडा देत नाही. तर ही आता या पिल्लांना जन्म देऊन 6 महिने झाले मोठ्या पिल्लांना. आणि आता ही 2 महिन्याची पिल्लं असतील आणि हा या पिल्लाचा पाय अडकला होता मित्रांनो जाळीमध्ये, आणि त्याचा पाय बऱ्यापैकी क्रॅक झाला होता, म्हणजे तुटलाच होता आणि हाड हलत होतं मित्रांनो. खालचा पाय पंजापासून घोट्यापासून पाय खाली हलत होता, पण त्याला हा इंजुरी झाल्या लगेचच मी पट्टी बांधली होती, एकदम टाईट पट्टी बांधली होती कापडी, आणि 2-4 दिवस ती तशीच ठेवली होती. आणि 2-4 दिवसानंतर काढली, परत भावानं पण पट्टी केली होती मित्रांनो. तर त्याचा इफेक्ट चांगला झाला आणि त्याचा पाय आता थोडासा व्यवस्थित झालेला आहे आणि हात पाय टेकून चालतो आहे. तर हे आपले पहिल्या सीझनचे कोंबडे होते मित्रांनो, म्हणजे आपण कोंबडे आणल्यानंतर जेव्हा कोंबडी जे अंड्याखाली वगैरे मांडून त्यातून जे पिल्लं निघाली होती, तर त्यातली ही पिल्लं आहेत. आणि 11 पिल्लं आपण धाराशिवला दिली, तुम्हाला माहीतच आहे. आणि मित्रांनो ही आपल्याकडे असलेली सगळ्यात मोठी आणि उंच कोंबडी. तर ही कोंबडी खूप मोठे मोठे अंडे देते मित्रांनो, तुम्ही बघितले या कोंबडीचं एक मोठं अंडं होतं आणि त्याच्यामध्ये 2 बलक निघाले होते आपल्याला, त्या खूप मोठं अंडं मिळालं होतं बऱ्यापैकी मोराच्या साईजच्या आकाराचा. आणि ही दुसरी आपली कोंबडी मित्रांनो जी की मला खूप आवडते आणि खूप मस्त आहे. सगळ्या कोंबडीचे पिसं वगैरे थोडेसे अस्ताव्यस्त असतात, पण त्या कोंबडीचे पिसं कधीच अस्ताव्यस्त नसतात मित्रांनो. आणि ही आपल्याकडे पांढरी कोंबडी होती ती. आणि आत्ता सध्या मित्रांनो दुपार झालेली आहे आणि खूप ताक आहे आपल्याकडं, ताक मिळालं आहे मला. आणि मग ते ताक विचार केला की आपण या कोंबड्याला पाजारा देऊ, तर टोपलं घेतलं आणि त्यांना ताक ठेवतो आहे मित्रांनो पिण्यासाठी. पण बघूया ती पितात का नाही काय माहीत नाही, का तर या अगोदर कधी त्यांना ताक वगैरे ठेवलं नाही आपण. आणि कसं असतं मित्रांनो, जे शेतामध्ये कोंबड्या राहतात त्यांना खरकटं जे असतं पाणी, आपल्या घरचं जे सगळ्या जे खरकटं असतं, भाजी असेल त्यात, भाकरीचे तुकडे असतील, भाजीपाला असेल काही, तर ते पिण्याची सवय असते. पण या कोंबड्यांना तसं पिण्याची सवयच नाही मित्रांनो. तर बघू, उन्हाचे दिवस आहेत, ताक ठेवल्यामुळं कसं बऱ्यापैकी त्यांचं शरीर थंड राहतं आणि विशेष म्हणजे ताकातलं जे कॅल्शियमचं प्रमाण असतं ते कोंबड्यासाठी खूप चांगलं असतं. त्यामुळं काय होतं, कोंबड्यांची वाढ तर होतेच मित्रांनो, हाडांची वाढ होते, हाडं मजबूत होतात. आणि अंड्याचं जे शेल आहे मित्रांनो, त्या अंड्याचं शेलसुद्धा एकदम कठीण बनतं आणि कॅल्शियम व्यवस्थित भेटल्यामुळं मग रिप्रोडक्शनची सिस्टीम चांगली काम करते, म्हणजे अंडे खूप प्रमाणामध्ये चांगली कोंबडी देते आणि अंड्याचं कवच कठीण असतं.
अंड्याची क्वालिटी पण चांगली बनते. त्यासाठी ताक 100% दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात ताकाचे गुणधर्म कसे असतात, थंड असतात. आणि अशामुळं काय होतं, ते ताक दिल्यामुळे त्यांचं जे पूर्ण शरीर आहे त्यांचं टेम्परेचर कमी होतं, त्यांचा जो कोटा आहे जेवणाचा अन्नपचन संस्थेचा तर तो पण कमी होतो, म्हणजे थंड राहतो आणि डिहायड्रेशन वगैरे होत नाही. तर आता ही आपली पिल्लं 14 पिल्लं होती मित्रांनो, तर 14ला 14 आहे त्यामध्येच. आणि एक पिल्लू तेवढं मेलं, हातानंच मेलं खरं तर, ते म्हणजे टोपल्याखाली आलं आणि ते टोपलं त्याच्यावरती बसलं आणि मग ते पिल्लू मेलं. पण बाकी सगळे पिल्लं एकदम जिवंत आहेत, व्यवस्थित आहेत मित्रांनो. ह्या पिल्लांवरती पिसवांचा थोडासा अटॅक झाला असेल का, तर तुम्ही जुन्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, त्या छोटे दुसरे जी कोंबडे पिल्लं होती त्यांच्यावरती पिसवांचा अटॅक झाला होता. आणि आपण मग त्यांना औषध वगैरे घालून, औषधानं फवारणी वगैरे करून त्यांना आंघोळ घातली होती औषधाचीच, तर ते पिसवा वगैरे मेल्या होत्या. आणि मग ह्या पिलांना पण थोडासा प्रादुर्भाव झाला होता, पण ती वही बऱ्यापैकी मोठी होती आणि ते चोचीनंच त्यांना स्वतः पंखामधल्या उवा मारून टाकल्या होत्या त्या पक्ष्यांनी. आणि मग आता ते छान सर्व्हाइव्ह करत आहेत, मरत पण नाहीत, काहीच नाही, एकदम व्यवस्थित आहेत मित्रांनो. तर आत्ता आजीनं कोंबड्यांना दाणे वगैरे टाकलेले आहेत आणि कोंबड्या मस्तपैकी दाणे टिपत आहेत मित्रांनो. आणि दुसऱ्या सोबतच आपण त्यांना ब्रॉयलरचं फीड पण देतो मित्रांनो. तर ब्रॉयलरचं फीड खाऊन तर अंडे वगैरे देण्याची क्षमता त्यांची वाढलेलीच आहे, मस्त अंडे वगैरे देतात. आणि आता ही कोंबडी मित्रांनो सलग 2 महिने खोड झालेली होती, तर आता त्याच्यानंतर ती आता व्यवस्थित झालेली आहे आणि या परत येऊन बसलेल्या आहेत, जेवण करून खाऊन पिऊन मस्तपैकी आणखीन आपापल्या कामाला लागलेल्या आहेत दोघी पण मित्रांनो. पण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपण अंड्याला नाही बसवलं. आणि ही कलरफुल मल्टी कलरमध्ये व्हाईट आणि रेडमध्ये हिनं अंडं दिलं आहे मित्रांनो इथं, आणि आणखीन परत इकडे कॉका कॉका करत मस्तपैकी बसलेली आहे. तर आता सध्या आपल्याला अंडं भेटलेलं आहे, तरी पण बसते थोडा वेळ. आणि इथे एक अंडा आपल्याला दिसते मित्रांनो, तर हे पण अंडं आपण इथून उचलूया. नाही तर काय होतं, दुसरी एखादी कोंबडी येते आणि ह्या अंड्यावरती बसते आणि मग ते अंडे शेकण्याच्या कामाला लागते लगेचच मित्रांनो. तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपल्याला अंडे वगैरे शेकायचे नाहीत. आणि मस्तपैकी आजी 2 टाईम मित्रांनो कोंबड्यांना खाद्य ठेवते, त्यामध्ये मी औषध वगैरे टाकून दिलेलं असतंच, ते औषध पण पितात मित्रांनो. म्हणजे खाद्याच्यासोबतच औषध खातात मित्रांनो, पितात म्हणण्याऐवजी खाद्यासोबतच ते औषध खातात. आता सिरिंजनं पकडून त्यांना औषध वगैरे घालायची आता मला गरज पडत नाही, का तर खाद्यामध्ये थोडंसं औषध टाकून ठेवलं की ते पोटामध्ये जातं आपोआप मित्रांनो. आणि प्रत्येक पक्ष्याला धरून पकडून त्यांची चोच वर करून मध्ये सिरिंजनं औषध सोडायची गरज लागत नाही आणि खूप लेंदी प्रोसेस होती ती, बऱ्यापैकी त्यामध्ये खूप टाईम माझा जायचा. तर आता अशी गरज नाही लागत, खाद्यामध्येच आपण औषध टाकून देतो. मग कधी मल्टीविटॅमिन असेल, कधी अँटीबायोटिक असेल, कधी लिव्हर टॉनिक असेल. फक्त आपण डिवॉर्मिंग केली नाही मित्रांनो आणखीन पण, खरं तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि डिवॉर्मिंग केलं ना काय होतं, एकतर पोटातलं पाणी कमी होतं मित्रांनो डिवॉर्मिंग केल्यामुळं, कसं संडास लागते त्यांना आणि मग ते वीक होतात. आणि मग खूप ऊन असतं, त्यामध्ये जर डिहायड्रेशन झालं, हीट स्ट्रोक आला, तर मग ते खूप प्रॉब्लेम होऊन जातं सगळ्या गोष्टींचा. मग त्यामुळं नंतर मग मी त्यांना डिवॉर्मिंग केलीच नाही. मग ठीक आहे, लिव्हर टॉनिक वगैरे दिलं तर मग काय होतं, लिव्हर छान काम करतं, पचनसंस्थेचा आजार कुठला असेल तर तो सुधारून जातो आणि कोंबडी स्वस्थ राहते मित्रांनो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा, कोंबड्या पण कशा वाटल्या ते नक्की सांगा, आणि जर पाहिजे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो. थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग, धन्यवाद.